केदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केला कोरोनावर मात। केदारेश्वर कारखान्यावर ढाकणे फॅन्सचा फटाके वाजवून सन्मान। एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह झाला एवढं जरी ऐकलं तरी सुद्धा माणसाला धडकी भरते, हृदयाचे ठोके हे वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगळे वेगवेगळे घर करू लागते आणि याच वेळी त्यात बरं वाईट सुद्धा होऊ शकतं असाही अनेक घटना घडू गेलेल्या आहेत। अशा वेळी कोरोनांना बाधित पेशंटचे धीर धरून मन खचून न जाता रोगांना सामोरे जाऊन लढा देणे एवढेच महत्त्वाचे ठरते। संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप काका ढाकणे, सदस्य सभापती ताई ढाकणे यांनी कोरोनाशी 15 दिवस लढा देऊन आज त्यावर केदारेश्वर कारखान्यावर फटाक्याच्या आतिषबाजीसह त्यांचे मोठे स्वागत केले। माजी कॅबिनेट मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पत्नी स्वर्गीय सुमनताई ढाकणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोविड सेंटरवर कुरे महाराज कांबीरकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर प्रकाश धनवट, बोपटराव केदार, तीर्थराज घुंगट, प्रवीण काळोखे, अंबादास दहिफळे आदी सहकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस टाइम न्यूज प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, शेवगाव, जिल्हा अहमदनगर। यावेळी कुरे महाराज यांचे प्रवचनही घेण्यात आले होते। खरंच हा मी गेली वर्षभर कोरोनाच्या संदर्भात मीच काय आपण सर्वांनी वाचलं पाहिलं ऐकलं, खरोखरच हा आजार चांगलाही होतो परंतु वेळेच त्याचं जर दखल घेतली तर। आपण काही जणं बघतो तर अंगावर काढतात, लक्षणं दिसत असतानाही उपचार घेत नाहीत आणि असे बहुतांश रुग्ण दुर्दैवाने मोठ्या संकटात सापडतात। आज मानवी समाजावरती आलेलं एक भलं मोठं संकट आहे की जे स्वप्नामध्ये आपण देखील विचार केला नव्हतं की असं कधी ह्या आजाराच्या माध्यमातून असं संकट मनुष्याच्या जीवनामध्ये येईल, पण ते आलं आहे, संपूर्ण माणसावरती आलं आहे, सगळ्या जगात आलं आहे। जो तो आपल्या परीनं ह्या आजाराशी लढण्याचा प्रयत्न करतो आहे पण दुर्दैवाने अजूनही ठोस औषध योजना याच्यावरती सिद्ध झालेली नाही आहे। आज लसीकरण त्यातल्या त्यात सगळ्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि किमान कोरोनाला